अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता आकडेवारीचे अध्ययन करून पूर्ण विचारांती लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, मात्र यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना पुरेसा वेळ दिला जाईल असे स्पष्ट प्रतिपादन आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे। सध्या कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर वाढला असताना आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी महत्त्वाची पत्रकार परिषद बोलावली होती। या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले की जिल्ह्यात पुरेसे वेळ उपलब्ध आहेत, रेमडेसिवीर औषधांचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही, कुणी हॉस्पिटलमधून इतर ठिकाणाहून खरेदी करण्याची सक्ती केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशाराही अभिजित राऊत यांनी यावेळी दिला आहे। बेडसाठी धावपळ सुरू होते तर ती जर आपल्याला अव्यवस्था टाळायची असेल तर आताच आपल्याला घरोघरी जाऊन जे ॲक्टिव्ह पेशंट्स आहेत ते शोधावे लागतील, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही। याशिवाय सगळ्यांना माझं हेच आव्हान आहे की मास्क असेल किंवा गर्दीमध्ये न जाणं असेल हे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे, हे अतिशय काळजीपूर्वक आणि अतिशय स्ट्रिक्टली सगळ्यांनी पाळणं आवश्यक आहे। अगदी एक मिनटासाठी जरी आपण गर्दीमध्ये मास्क काढला आणि त्यातनं संसर्ग झाला तर ते पुन्हा आपल्याला अडचणीचं ठरू शकतं, त्यामुळे मास्क हा पूर्ण वेळ आपल्या याच्यावर असावा, गर्दीमध्ये जाणं अनावश्यक टाळावं। समारंभ वगैरे आपण बंदी घातलेली आहे तरी सुद्धा काही ठिकाणी लोक प्रयत्न करतात एकत्र येण्याचे, त्याच्यात कटाक्षानं ते पाळावं। बेड मॅनेजमेंट सिस्टमसुद्धा आपण आता सिव्हिल हॉस्पिटलला सुरू केलेली आहे, GMCला, त्या ठिकाणचा नंबर आपण जाहीर केलेला आहे। पेशंट डायरेक्ट न येता जर तिथे कॉल करून आले तर पेशंटचं बऱ्यापैकी त्याला डायरेक्शन मिळू शकते। जर GMCला जागा नसेल, आपल्याला माहिती आहे की GMCलासुद्धा मर्यादा आहेत आणि GMCमध्ये जो सेवेचा दर्जा चांगला होत आहे त्याच्यामुळे सगळ्या लोकांची इच्छा असते की आम्हाला GMCमध्येच ॲडमिट करावं, परंतु प्रॅक्टिकली ते शक्य होत नाही, काही लोकांना आपल्याला इतर ठिकाणी रेफर करावं लागतं। तीसुद्धा व्यवस्था बेड मॅनेजमेंटची आपण त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। ऑक्सिजन आणि औषधांवरती आपण लक्ष ठेवून आहे, खासगी डॉक्टरांकडनं किंवा खासगी रुग्णालयांकडनं बिलांच्या ज्या काही तक्रारी येतात त्याचं ऑडिट करून त्यात रिफंड जेवढा शासनाच्या नियमानुसार रिफंड बसेल तेवढासुद्धा देण्याची आपण व्यवस्था ही केलेली आहे। रेमडेसिवीरचं फार जास्त जर रेटचं असेल तर ते आम्हाला कळवावं, आपण अनेक कारवाया त्याच्यात ऑलरेडी सुरू केलेल्या आहेत। आणि इतर सगळ्या बाबींमध्ये जर जनतेनं आपलं सहकार्य दिलं तर निश्चितपणे आपला जो पॉझिटिव्हिटी रेट एकवेळेस 25% होता, आता तो निम्म्यावर 12% आला, अर्थात हा सुद्धा खूप जास्त आहे, आपल्याला 5% खाली न्यायचं आहे। तेवढ्या प्रमाणात आपण टेस्ट वाढवू, पेशंटची फक्त संख्या बघून घाबरू नका, ते कितीपैकी किती पॉझिटिव्ह आले हे बघा। आम्ही प्रेस नोटमध्ये सुद्धा आता ते ॲड करणार आहे आसपासनं की पर्सेंट पॉझिटिव्हिटी किती आहे आजची, म्हणजे त्याच्यावरनं खरं जिल्ह्याचं चित्र येतं। आपण टेस्टची संख्या पहिल्यांदा 10,000 टच केलेली आहे आणि त्यामुळे पेशंटची संख्या जरी वाढली दिसत असली तरी अर्ली डिटेक्शनमधले किंवा असिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहेत यांना फार काही धोका नसतो, फक्त लेट डिटेक्ट झालेल्या पेशंटसाठी दोन्ही बाजूनं त्याच्यात उपाययोजना आवश्यक आहेत। जनतेचं सहकार्यही पाहिजे आणि आमच्या आरोग्य यंत्रणेलासुद्धा सूचना आहेत की असा कुठलाही लेट परिस्थितीमध्ये पेशंट जाऊच नये, त्यापूर्वीच तो डिटेक्ट केला जावा। जळगावमध्ये आपण परिस्थितीला पूर्ण मॉनिटर करत आहे आणि अतिशय गांभीर्याने त्याविषयी आपण चर्चा ही सुरू आहे। काही जिल्ह्यांमध्ये निश्चितपणे लॉकडाऊन किंवा काही निर्बंध लागलेले आहेत आणि वेळ पडली तर जळगावमध्ये सुद्धा ते निर्बंध लावण्याची आपली तयारी आहे। आणि जनतेला मी हे पण एक शाश्वती देतो की आपल्याला तो सांगून आणि योग्य वेळ देऊन जो काही निर्णय तो घेतला जाईल, असं काही शेवटच्या मिनिटाला काही जाहीर केलं जाणार नाही, त्यामुळे कुठली भीती न बाळगता आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, गर्दी टाळणे या गोष्टींवर सध्या सगळ्यांनी लक्ष देऊया, म्हणजे जेणेकरून भविष्यातल्या अडचणी आपल्याला टाळता येतील। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।